स्वाध्याय इयत्ता 7वी विषय इतिहास धडा 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र प्रश्न 1 खालील तक्ता पूर्ण करा गाव मौजा कसबा परगणा कशास म्हणतात छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा म्हणतात मोठ्या खेड्यास परगण्याच्या मुख्य ठिकाणास कसबा म्हणतात अनेक गावे मिळून परगणा होत असे पदाधिकारी पाटील गावचा प्रमुख तर महसुलाची नोंद कुलकर्णी ठेवत असे शेट्टे व महाजन हे वतनदार कारभारी होत देशमुख व देशपांडे हे वतनदार अधिकारी होत उदाहरण घोसाळे गाव रोहा कसबा रायगड प्रश्न 2 म्हणजे काय 1 बुद्रुक मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात 2 बलुत गावातील कारागीर शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधात जी सेवा देतात त्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो त्याला बलुत असे म्हणतात 3 वतन वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय प्रश्न 3 शोधून लिहा 1 कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक सिद्धी 2 अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार संत ज्ञानेश्वर 3 संत तुकारामांचे गाव देहू 4 भारुडाचे रचनाकार संत एकनाथ 5 बलोपासनेचे महत्त्व सांगणारे रामदास स्वामी 6 श्री संतांची नावे संत मुक्ताबाई संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत कान्होपात्रा संत बहिणाबाई प्रश्न 4 तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा 1 संत नामदेव उत्तर हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते ते कुशल संघटक होते ते उत्तम कीर्तनकारही होते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली 2 संत ज्ञानेश्वर उत्तर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली 3 संत एकनाथ उत्तर महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत एकनाथ यांनी अभंग भारुडे गवळणी अशी विविध प्रकारची साहित्य निर्मिती केली त्यांनी भावार्थ रामायणात लोकजीवनाचे चित्रण केले भागवत या संस्कृत ग्रंथातील भक्तिविषयक भागाचा मराठीत अनुवाद केला परमेश्वर प्राप्तीसाठी संसार सोडण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले इतर धर्मांचा तिरस्कार करणाऱ्यांवर त्यांनी कडक टीका केली 4 संत तुकाराम उत्तर संत तुकारामांची विपुल ग्रंथरचना त्यांच्या गाथेत संग्रहित केली आहे त्यांचे अभंग समजायला अतिशय सोपे आहेत समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धांवर त्यांनी कडक शब्दात टीका केली त्यांनी भक्ती आणि नीतीला महत्त्व दिले दीनदुबळ्यांमध्ये दैवत्व शोधण्यास सांगितले
त्यांनी अभंगाद्वारे लोकजागृती केली. कर्मठ लोकांच्या विरोधाला धैर्याने तोंड दिले. प्रश्न 5. दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते? उत्तर: शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत, लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होईल. जनावरांना चारा मिळत नसे, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. लोकांना गावात राहणे कठीण होईल, लोक गाव सोडत, लोकांवर परागंदा होण्याची वेळ येईल. या सर्व त्रासामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत होते.